मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तातडीने तोडगा न काढल्यास 2 जानेवारीला मोर्चा काढण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे 1100 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील वसतिगृहात 150 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनी राहतात. तसेच शिक्षक व कर्मचारी यांचे कर्मचारी निवासस्थान आहे. त्यामध्ये कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक मिळून 150 हून अधिक राहतात. मालवण पालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेवरून तंत्रनिकेतनला पाणी पुरवठा केला जातो. तंत्रनिकेतनच्या मुख्य पाईपलाईनवर खासगी नळ कनेक्शन देण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईनलाही गळती लागली, त्यामुळे तंत्रनिकेतनला अपुरा पाणी पुरवठा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. गेले काही दिवस तर आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तंत्रनिकेतन येथे असलेल्या 5 बोअरवेलपैकी 3 बोअरवेल बंद आहेत, तर 2 बोअरवेलमधून अवघ्या 1 ते 2 तासांसाठीच पाणी पुरवठा होतो. त्यामुळे सिंधुदुर्गसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे शिक्षणासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मुलांच्या हॉस्टेलमध्ये 1.5-2 महिने झाले पाणी येत नाही. आठवड्यातनं एकदा येतं, ते पण एकदम गढूळ पाणी असतं. त्यासाठी पोरांना 9 लेक्चर्स असतात, जायला प्रॉब्लेम होतो, उशीर होतो, खूप सारे प्रॉब्लेम असतात. इवन परीक्षा चालू असते, परीक्षेच्या वेळेस पण पाणी येत नाही. त्यावेळी पोरांना अभ्यासाला पण प्रॉब्लेम होतोच, आणि पेपराला पण कधी कधी वेळेवर जायला भेटत नाही. असे खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात. आणि पाण्याला तर खूप जे येतं पाणी आठवड्यातनं एक वेळा दोन वेळा, ते पण खूप गढूळ पाणी असतं, चांगलं पण नसतं. त्यामुळे परत पोरांना प्रॉब्लेम्स वगैरे होतात, त्वचा वगैरे त्यांची खराब होते, एवढे सगळे प्रॉब्लेम होतात त्या पाण्यामुळे. खूप खूप खराब परिस्थिती आहे त्या पाण्याची सध्या. येत्या 4 ते 6 जानेवारी या कालावधीत तंत्रनिकेतन येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. यावेळी 1000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या सर्वांचा विचार करता येथील विद्यार्थी व शिक्षक वर्गाची होणारी वणवण दूर करून होणाऱ्या क्रीडा महोत्सवापूर्वी पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा 2 जानेवारी रोजी मालवण पालिकेवर धडक आंदोलनाचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे. इथे परीक्षेच्या वेळात पण सकाळी उठून बाहेरून पाणी आणावं लागतं. कॅम्पसच्या बाहेर काही ठिकाण आहे, तिथून मुलांना चालत जाऊन पाणी आणावं लागतं. तिथले पण काही लोक चांगल्या प्रमाणात पाणी देतात, पण आता शेवटी बाहेरचं तर बाहेरचं पाणी असतं, वेळ वाया जातो. परीक्षेचा कालावधी जसा वेळ वाया झाल्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून सुद्धा ज्याला वेळाला खूप महत्व आहे, ते परीक्षेच्या वेळेत पण अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. याचं कारण फक्त पाणी. आणि इथे म्युन्सिपॅलिटी पाणी कधी पाठवते कधी पाठवत नाही. आमच्या अधिकाऱ्यांकडून किंवा शिक्षकांकडून सांगण्यात येतं की आमचा कॉन्टॅक्ट चालू आहे त्यांच्याशी, पण ते पण काही रिस्पॉन्ड नाही देत आहेत. मग विद्यार्थ्यांचा हा काय करायचा, अजून तरी काय करायचं? म्युन्सिपॅलिटीने याचा विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही पण काहीतरी विद्यार्थ्यांचा हा आवाजाचा विषय लक्षात घेऊन काहीतरी मदत होईल असं करायला मदत करायला पाहिजे. मेन प्रॉब्लेम होतो तो पाण्याचा, कारण इथे पाणी खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. आणि या वरच्या एरियात तर कधी पाणी येतं, 2-2 महिने पाणी 1 आठवड्यातून 1 असं सोडलं जातं. मग याचा विद्यार्थ्यांनी काय करायचं नक्की? आता पाणी तर बाहेरून आणून वापरायचं, परीक्षेसाठी वेळ द्यायचा, अभ्यास कधी करायचा आणि काय कधी करायचं? गेल्या खूप दिवसांपासून आम्हाला मागील 2 वर्षापासूनच आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय. पाणी अजिबात नसतं, खूप त्रास होतो आम्हाला मुलींना, त्याला पण खूप अफेक्ट होतं त्यामुळे. आणि आम्हाला पर्सनल हायजीनला पण प्रॉब्लेम होतो पाणी नसल्यामुळे. लवकरात लवकर आम्हाला पाणी भेटलं तर खूप बरं होईल. एक्झाम पिरियडमध्ये खूप पाण्याची शॉर्टेज असते, त्यामुळे आम्हाला अभ्यासाला पण नीट लक्षात येत नाही. इवन आंघोळ स्वच्छतेचं पाण्याचं तर प्रॉब्लेम आहेच, खरं पिण्याचे पण पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे खूप साऱ्या मुली आजारी पडतात एक्झामच्या पिरियडमध्ये, त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं तर खूप बरं होईल.